नमस्कार मित्रांनो, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण फोटो एडिट केले होते, तर मित्रांनो तसेच आपण इथे व्हिडिओ एडिट करणार आहोत। तर मित्रांनो तसे व्हिडिओ एडिट कसे करायचे हे आज मी तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो व्हिडिओ एडिट कसा केला आहे याचं मी थंबनेलवर तुम्हाला एक डेमो इथे दिलेला आहे। तर मित्रांनो थंबनेलवर जशा प्रकारे आपण व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे तसेच आपण इथे व्हिडिओ आज इथे एडिट करणार आहोत। तर मित्रांनो तसे व्हिडिओ एडिट कसे करायचे हे आज आपण इथे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला इथे दोन ॲप्लिकेशन लागणार आहे। तर मित्रांनो ते ॲप्लिकेशन कोणते आणि व्हिडिओ एडिट कसा करायचा हे आपण पूर्णपणे आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, तसेच लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। बघा मित्रांनो हे ॲप्लिकेशन मी इथे इन्स्टॉल केलेलं आहे। त्या पहिल्या ॲप्लिकेशनचे नाव आहे काइन मास्टर आणि दुसऱ्या ॲप्लिकेशनचे नाव आहे पिसार्ट। तर मित्रांनो तुम्ही हे दोन्ही ॲप्लिकेशन यूज करत असाल तर मित्रांनो यानुसार आपण व्हिडिओ इथे एडिट करणार आहोत। तर मित्रांनो व्हिडिओ एडिट कसं करायचं आहे हे आपण इथे पाहणार आहोत। त्यासाठी आपल्याला पहिले पिसार्ट ओपन करायचे आहे। पिसार्ट ओपन केल्यानंतर बघा की इथे खाली आपल्याला प्लसचे ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करायचे आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला इथे कलर्स बॅकग्राऊंड पाहायला मिळेल, तर आपल्याला एक व्हाईट कलर बॅकग्राऊंड इथे घ्यायचं आहे बघा, अशा प्रकारे इथे घ्यायचं आहे। हा घेतल्यानंतर तुम्हाला इथे टूल्स पाहायला मिळेल, तर इथे टूल्सवर क्लिक करायचे आहे। नंतर इथे क्रॉप पाहायला मिळेल तर त्यावर क्लिक करायचे आहे। तर मित्रांनो आपल्याला यूट्यूब व्हिडिओ किंवा कोणता व्हिडिओ आपल्याला क्लिक करायचा असेल तर इथे पाहायला मिळेल 16:9 ते यावर क्लिक करायचे आहे आणि इथे बरोबर क्लिक करायचे आहे। तर मित्रांनो हे बॅकग्राऊंड इथे आपल्याला सेव्ह करायचे आहे। तर बघा इथे आपल्याला गॅलरीमध्ये इथे सेव्ह करायचे आहे। सेव्ह केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर दुसरा काही व्हिडिओ एडिट करत असेल किंवा आपल्याला इथे स्टेटस तयार करायचा असेल तर इथे बघा इथे स्क्वेअर पाय मिळेल, इथे स्टेटस यावर क्लिक करू शकता किंवा 3:4 असं करू शकता। तशा प्रकारे तुमचा व्हिडिओ आहे, तुम्हाला जो व्हिडिओ इथे एडिट करायचा आहे त्याच्यानुसार तुम्ही याची साईज घ्यायची। इथे तुम्हाला भरपूर प्रकारे इथे साईज पाहायला मिळेल, तर मित्रांनो त्यावर क्लिक करून आपण इथे सेव्ह करू शकतो। तर मित्रांनो आपण इथे गॅलरीमध्ये पहिले एक सेव्ह केलेलं आहे, नंतर आपल्याला काय इथे कलर बॅकग्राऊंड पाहायला मिळेल, ते कलर बॅकग्राऊंडमध्ये इथे PNG आपल्याला फाईल तयार करण्यासाठी एक ऑप्शन दिलेलं आहे। ते PNG फाईलवर इथे बॅकग्राऊंडवर क्लिक करायचे आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर आपण जो फोटो इथे घेतलेला होता मित्रांनो, जो आपण इथे बॅकग्राऊंड घेतले होते व्हाईट, ते व्हाईट बॅकग्राऊंड आपल्याला इथे घ्यायचे आहे। तर बघा मित्रांनो ते व्हाईट बॅकग्राऊंड मी इथे घेतलेलं आहे। ते अशा प्रकारे इथे झूम करायचे आहे। झूम केल्यानंतर तुम्हाला इथे खाली ऑप्शन पाय शॅडो, तर मित्रांनो मी इथे दुसरीकडे दिलेलो आहे। तर मित्रांनो आपल्याला ते शॅडोवर इथे क्लिक करायचे आहे। शॅडोवर क्लिक केल्यानंतर आपल्याला वरचा ऑप्शन आहे ब्लर, तर इथे हे ब्लर व्यवस्थित करायचे आहे किंवा मित्रांनो तुम्हाला ब्लर करायचं नसेल तुम्हाला हे करू शकता। तर मित्रांनो ब्लर आपण इथे केलेलं आहे। ब्लर केल्यानंतर आपल्याला इथे दुसरे ऑप्शन पाय मिळेल ॲडजस्ट पोझिशन, इथे खाली इथे पोझिशनवर क्लिक करायचे आहे आणि ते आपले ब्लरचे जे ऑप्शन आहे बॅकग्राऊंडचे ते आपल्याला इथे व्यवस्थित इथे क्लिक करायचे आहे। तर बघा की अशा प्रकारे मी इथे केलेलं आहे। केल्यानंतर आपल्याला इथे कलरचे ऑप्शन पाय मिळेल, तुमचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओचे तुम्ही कलर साईड मागचा जो बॅकग्राऊंड कलर आहे तुम्ही वेगवेगळासुद्धा इथे करू शकता। पण मित्रांनो इथे बॅक एक नंबर इथे दिसत आहे, तर आपण हे इथे सेव्ह करायचे आहे। तर मित्रांनो बघा की इथे वरती ऑप्शन पाय मिळेल, हा आपल्याला इथे सेव्ह करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो बघा की हे गॅलरीमध्ये इथे सेव्ह झालेलं आहे। गॅलरीमध्ये सेव्ह झाल्यानंतर आपल्याला काइन मास्टरमध्ये जायचं आहे। तर मित्रांनो आपण इथे आता काइन मास्टरमध्ये जाऊया। काइन मास्टरमध्ये गेल्यानंतर काइन मास्टर असे ओपन होईल। काइन मास्टर ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे प्लसचे ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करायचे आहे। नंतर एम्प्टी प्रोजेक्टवर इथे क्लिक करायचे आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे मीडिया ब्राउझरवर क्लिक करायचे आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर बॅकग्राऊंडवर जायचं आहे आणि एक व्हाईट बॅकग्राऊंड इथे घ्यायचं आहे। तुम्ही मित्रांनो मी व्हाईट बॅकग्राऊंड इथे घेतलेला आहे। व्हाईट बॅकग्राऊंड घेतल्यानंतर आपल्याला लेअरवर क्लिक करायचे आहे। लेअरवर क्लिक केले मीडियावर जायचे आहे। मीडियावर गेल्यानंतर आपण पिसार्टमध्ये जे आपण आताच जे फोटो आपण इथे एडिट केलेला बॅकग्राऊंड ते इथे घ्यायचं आहे। तर बघा मित्रांनो हा बॅकग्राऊंड मी इथे घेतलेला आहे। हा बॅकग्राऊंड अशा प्रकारे इथे व्यवस्थित झूम करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो हा व्यवस्थित अशा प्रकारे इथे झूम करून घ्यायचा आहे। झूम करून घेतल्यानंतर आपल्याला जो व्हिडिओ आपल्याला इथे टाकायचा आहे तो व्हिडिओ आपल्याला इथे घ्यायचा आहे। तर मित्रांनो परत आपल्याला लेअरवर जायचं आहे, मीडियावर जायचं आहे। मीडियावर गेल्यानंतर आपण एक व्हिडिओ घेऊयात, जो मित्रांनो मी इथे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे दाखवलेला होता, ते आपण फोटो एडिटचा ती व्हिडिओ मी इथे घेत आहे। तर बघा की हा व्हिडिओ इथे आपण घेतला होता। तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला इथे व्यवस्थित याच्यामध्ये सेट करायचा आहे। असा अशा प्रकारे इथे आपल्याला झूम करून व्यवस्थित सेट करायचा आहे।
तर बघा मित्रांनो, हा इथे व्यवस्थित सेट झालेला आहे. तर मित्रांनो बघा की तुम्हाला हे एक नंबर इथे तुम्हाला दिसत आहे. तर मित्रांनो ही लेयर तुम्ही इथे अशा प्रकारे इथे वाढू शकता आणि खालची तुम्हाला इथे लेयर पाहायला मिळेल तर ही खालची लेयरसुद्धा तुम्हाला अशा प्रकारे इथे वाढून घ्यायची आहे. तर मित्रांनो बघा की तुमचा व्हिडिओ इथे दिसायला एक नंबर इथे दिसत आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला इथे दिसत आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथे व्हिडिओ एडिट करू शकतो. किंवा मित्रांनो तुम्ही हे वरचे जे बॅकग्राऊंड आहे हे बॅकग्राऊंडचा वेगळासुद्धा कलर इथे टाकू शकता. तर मग मित्रांनो बघा मी इथे लाल टाकलेला हा तुम्ही इथे टाकू शकता. नंतर तुम्हाला हे जे बॅकग्राऊंड पाहिजे हे बॅकग्राऊंड तुम्ही अशा प्रकारे इथे ठेवू शकता. तर बघा की अशा प्रकारे तुम्ही तुमच्या व्हिडिओचे जे बॉर्डर आहे हे बॉर्डरसुद्धा तुम्ही अशा प्रकारे इथे ठेवू शकता. आता मित्रांनो असे बॉर्डर ठेवल्यानंतर बी सुद्धा तुमचा व्हिडिओ एक नंबर इथे पाहायला मिळत आहे. मित्रांनो अशाच प्रकारे आपण इथे वेगवेगळे व्हिडिओ इथे घेऊन येत असतो. किंवा मित्रांनो मी तुम्हाला नवीन ॲप्लिकेशनची ती सेटिंग घेऊन येत असतो. तर मित्रांनो असेच नवीन ॲप्लिकेशन सेटिंग पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो आपल्याला इथे सेव्ह करायचं असेल तर इथे शेअर ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करायचे आहे. नंतर इथे सेव्ह टू गॅलरी पाहायला मिळेल आणि आपल्याला जशा कन्वर्टमध्ये इथे सेव्ह करायचं असेल तसे सेव्ह करू शकता. फुल एच डीमध्ये हाय मीडियम आणि लो मध्ये करू शकता. ते मित्रांनो आपण हायमध्ये करूया. हायमध्ये केल्यानंतर बघा की अशा प्रकारे सेव्ह होत आहे. मित्रांनो सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल की आपला व्हिडिओ इथे तयार झालेला आहे. तर मित्रांनो तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारे इथे बॅकग्राऊंडमध्ये तुमचे नाव किंवा टाकून असे तुम्ही इथे सेव्ह करू शकता. तर मित्रांनो अशाच प्रकारे आपण नवीन नवीन व्हिडिओ इथे घेऊन येणार आहोत. तर मित्रांनो हाच तुम्ही या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद. भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत.